मेफेड्रॉन अर्थात MD ची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टिपर गँगच्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने पकडले आहे. या दोघांकडून 20 ग्रॅम वजनाचा 1 लाख रुपयाचा MD साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल बाळू पगारे वय 29 राहणार पातडी फाटा, कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराज वय 22 राहणार उत्तमनगर सिडको अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात कारमधून प्रवास करताना संशयिताने हातात MD पावडरची पुडी घेतलेली होती. याच काळात शहरातील शिंदे गावात MD चे 2 कारखाने उघड झालेले, वडाळा गावात MD विक्रेत्या महिलांसह दोघांना अटक केलेली, तर सामनगाव MD प्रकरणातील संशयिताची धरपकड केली होती. त्यानंतरही संशयितांनी व्हिडिओ व्हायरल करीत अप्रत्यक्षरित्या पोलिसांनाच आव्हान दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला असता निखिल व कुणाल या दोघांना पकडले. दामोदर नगर परिसरात कारवाई करीत त्यांच्याकडून पोलिसांनी 20 ग्रॅम MD चा साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक विजय डमाळ आणि पोलीस नायक मिलिंद सिंग परदेसी यांनी माहिती दिली. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते. त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1 अंमलदार परदेशी मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिपर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सगळ्यात गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ MD हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पातळी शिवार या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने मग आम्ही तात्काळ दिसर कारवाई करून त्या सापळावरून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघाही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला. तो सरासरी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा आहे. त्यावर आम्ही या दोन्ही इसमांवर NDPS कायद्याअंतर्गत इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा MD पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी घ्यायचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याचा पाळ्यामुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे. सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इसमांकडे हा MD पदार्थ कुठून आला याचा शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा जो निखिल बाळू पगारे जो आहे ह्याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते. तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे. आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत. मी याद्वारे हे नाशिक करण्यास सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये हे छोटे मोठे विक्री करणारे कोणी जरी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नाशिक हे पूर्णपणे MD मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेले आहे. तरी यामध्ये तिथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही MD पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणारा जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी. आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती करण्यावर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेस येथे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार निखिल पगारे व कुणाल घोडेराव हे हॉटेल स्वरंजिलीच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली.
वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,00,000 रुपये किमतीचे 20 ग्रॅम MD पदार्थ जप्त केला व त्यांना अटक केली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोले, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार शरद सोनोने, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, रमेश कोळी, पोलीस नायक मिलिंद सिंग परदेसी, पोलीस अमलदार विलास चारोसकर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अनिरुद्ध येवले, किरण शिरसाट आदींनी केली आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.